नमस्कार कृषी दर्शन या कार्यक्रमात मी रेवती जोशी आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते ॲग्री अर्थात ज्याच्या नावातच कल्चर आहे तेच आपलं कल्चर आपण दैनंदिन आयुष्यामध्ये दररोज अगदी वृत्तपत्रांमध्ये म्हणा टी व्हीवर म्हणा शेतकऱ्यांशी संबंधित त्यांच्या समस्यांशी संबंधित बातम्या नेहमी वाचत असतो मग कधी विषय असतो अवकाळी पावसाचा तर कशी कधी विषय असतो शेतकऱ्यांनी काढलेल्या कर्जाचा शेतकरी कर्ज नेमकं कशासाठी काढतो कधी काढतो आपल्या मुलीच्या लग्नासाठी तर कधी शेतीतल्या अवजड यंत्रणांसाठी नेमकं याच समस्येवरती शासनाने आता लक्ष केंद्रित आहे के शेतकऱ्याची ही समस्या देखील मार्गी लागावी आणि संपन्न शेतकरी हे आपल्या शासनाचं असलेलं स्वप्न प्रत्यक्षात उतरावं यासाठी शासनाने एक नवीन योजना आणली आणि या योजनेचं नाव आहे किसान सारथी काय आहे नेमकी ही योजना तुमच्या मनात पडलेला हा प्रश्न आम्हाला देखील पडला आणि म्हणूनच आज आपल्या या कार्यक्रमात आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कार्यरत असलेल्या के व्ही के अर्थात कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम संगणक सहाय्यक कपिल गायकवाड सर आज आपल्यासोबत आहेत सर आपलं आमच्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे नमस्कार सर पहिला प्रश्न अर्थातच काय आहे नेमकी योजना किसान सारथी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या कामामध्ये दररोज बऱ्याचशा अडचणीला सामोरं जावं लागतं तसं की त्यांना पिकांचं नियोजन त्याच्यानंतर कीड रोग व्यवस्थापन त्याच्यानंतर तण व्यवस्थापन खतांचं नियोजन काही शेतकरी त्यांना वेगवेगळ्या व्यवसाय म्हणजे शेती संबंधित व्यवसाय करायचे असतात जसं की फळ आप पशुपालन असेल कुक्कुटपालन असेल याच्याविषयी त्यांना बरेचसे प्रश्न पडतात तसंच दुर्गम भागातील शेतकरी आहेत त्यांना पण बऱ्याचशा अडचणी असतात या सर्व अडचणींचं एकत्रित कुठंतरी सोल्युशन व्हावं आणि शेतकरी व शास्त्रज्ञ कुठंतरी जोडला जावा या अनुषंगाने केंद्र सरकारने एक चांगली योजना आणलेली आहे त्याचं नाव आहे किसान सारथी उपक्रम खूपच छान शेतकऱ्यांच्या भवितव्याचा आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या प्रयत्नांसाठी उचललेलं हे पाऊल आहे असं आपण म्हणूया सर नेमक्या काय तरतुदी आहेत किसान सारथी योजनेअंतर्गत सर्वप्रथम मी सांगेल की हा किसान सारथी उपक्रम कुणाद्वारे राबवण्यात आलेला आहे तर किसान सारथी हा उपक्रम कृषी व शेतकरी कल्याण मंत, मंत्रालय भारत सरकार कृषी संशोधन संशोधन परिषद नवी दिल्ली व डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन की जी आपली मा इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांच्या अंतर्गत येते यांच्यामार्फत संयुक्तरित्या राबवण्यात आलेला हा एक उपक्रम आहे तर याचे वैशिष्ट्य सांगायचं गेलं तर एक तर ही टोल फ्री सर्विस आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांना कॉल करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क लागत नाही दुसरं हा एक किसान सारथी हा एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे याच्यापूर्वी असा प्रकारचा कोणताही डिजिटल प्लॅटफॉर्म नव्हता की ज्या ठिकाणी शेतकरी प्रत्यक्षात नोंदले गेले होते याच्यामध्ये शेतकऱ्यांना आपल्या स्थानिक भाषेमध्ये स्थानिक भाषेमध्ये किंवा मातृभाषेमध्ये म्हणू शकतो आपण की त्यांना त्यांचं तज्ज्ञांचा सल्ला मिळेल तिसरी गोष्ट की ह्या ठिकाणी एक डाटाबेस क्रिएट होतोय डाटाबेसमध्ये यावरून शेतकरी आपल्याला विविध आपल्याला भविष्यामध्ये जर शेतकऱ्याबद्दल काही धोरणं तयार करायची असतील किंवा त्याच्यावर काही इम्पॅक्ट स्टडी करायच्या असतील तर हा एक डाटाबेस खूप महत्त्वाचा आपल्याला उपयोगात आणता येईल भारतामध्ये जवळपास सातशे त्रेचाळीस कृषी विज्ञान केंद्र हे या योजनेमध्ये आतापर्यंत नोंदले गेलेले आहेत जवळपास एक कोटी शेतकरी या किसान साथी उपक्रमामध्ये आतापर्यंत नोंदले गेलेले आहेत आणि त्यामध्ये जवळपास दोन लाख गावे हे आतापर्यंत कवर करण्यात आलेले आहेत खूप मोठी आकडेवारी आहे आणि खरोखर खूप मोठ्या डेटाबेसपर्यंत आपण ही माहिती पोचवत आहे सर नेमकं एक शेतकरी जेव्हा किसान सारथीसाठी आपलं नाव रजिस्टर करतो तेव्हा ती प्रोसेस काय असते नक्कीच मॅडम की सर्वप्रथम तर शेतकऱ्यांना सल्ला कोण देईल हा एक मोठा प्रश्न आहे त्यासाठी काय केलेलं आहे की कसं ह्या योजनेमध्ये देशातील जेवढे काही कृषी विज्ञान केंद्र आहेत त्यांना सर्वप्रथम या ठिकाणी जोडल्या गेलेलं आहे कृषी विज्ञान केंद्रामध्ये एक वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख व इतर त्याला मदतीस तज्ञ असतात ते वेगवेगळ्या विषय विषयने असतात क प म्हणजे उदाहरणार्थ कृषीविद्या असेल त्याच्यानंतर भाजीपाला लाग उद्यानविद्या असेल किळवर रोग असेल पशुसंवर्धन असतील त्याच्यानंतर गृहविज्ञान आहे आणि विस्तार शिक्षण इत्यादी तज्ञ असतात तर हे तज्ञ व शेतकरी यांना सांगड घालण्याचं काम हे किसान सत्ती पोर्टल करते खूपच माहितीपूर्ण आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे हा सगळा विषय की शेतकऱ्यांचा डेटाबेस तयार होणं जे आतापर्यंत खरोखर दुर्लक्षित क्षेत्र होतं तर आपल्याकडे साकोली अंतर्गत फक्त शेतकरी रजिस्टर करू शकतात का की महाराष्ट्रातला कुठलाही शेतकरी कुठल्याही केविकेला रजिस्टर करू शकेल हं तर मॅडम आता भारत महाराष्ट्रामध्ये जवळपास अठ्ठेचाळीस केविके आहेत तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक केविके असल्यासारखंच आहे त्यामुळं त्या त्या शेतकऱ्यांनी त्या त्या, 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 त्या संबंधित केविकेत जाऊन जर जा रजिस्ट्रेशन केलं तर त्यांना त्या या योजनेचा म्हणजे या उपक्रमाचा लाभ घेता येईल सर एक कॉमन प्रश्न जो सगळ्या शेतकऱ्यांसोबतच सामान्य नागरिकांनाही पडतो की शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस किंवा बिलकुलच पाऊस न येणं दुबार पेरणीची वेळ येणं अशा समस्यांना तोंड द्यावं लागतं मग अशा सिच्युएशनमध्ये पण Uh, किसान सारथी काही उपयोगी किंवा काही मदत करू शकेल नक्कीच कि किसान सारथीला आपण स्वरूपात हे पाहून घ्या की किसान सारथीला रजिस्ट्रेशन कसं करता येईल किसान सारथी एक किसान सारथी डॉट इन हा एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे या ठिकाणी आपल्याला एक शो बटन म्हणून मिळतं त्या शो बटनवर आपल्याला फक्त आपली साधीशी माहिती आहे म्हणजे कसं शेतकऱ्यांचं नाव त्याच्यानंतर त्याचा मोबाईल क्रमांक त्याच्यानंतर त्यांचा राज्य आणि जिल्हा आणि संबंधित कृषी विज्ञान केंद्र इत्यादी माहिती हे करून तुम्ही त्याला आपल्याला सबमिट आहे त्यानंतर किसान सार्थीकडून आपल्याला कॉल येईल एक झाली एक पद्धत दुसऱ्या पद्धतीमध्ये आपल्याला जव आपल्या जवळील कृषी विज्ञान केंद्रामध्ये जायचं आहे त्या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह प्रत्येक कृषी विज्ञान केंद्रामध्ये एक एक्झिक्युटिव्ह अपॉइंट केलेला आहे त्यासाठी एक्झिक्युटिव्ह जायचं आहे आणि आपली नोंदणी करायची आहे तर ह्या नोंदणी प्रक्रियेमध्ये आपल्याला काय लागेल तर ही नोंदणी प्रक्रियेमध्ये आपल्याला खूप सदा असादी आणि सोपी भाषेमध्ये आहे ह्याच्यामध्ये काहीच नाही शेतकऱ्यांना त्यांचं नाव त्याच्यानंतर त्यांचं वय त्याच्यानंतर त्यांचं जेंडर त्याच्यानंतर कृषी विज्ञान केंद्र कोणत्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये हे करायचं आहे राज्य तालुका त्याच्यानंतर जिल्हा त्यांची मातृभाषा इत्यादी गोष्टी समाविष्ट करायच्या आहेत कृषी त्याच्यामध्ये तुम्ही शेतकऱ्यांना आपला फोटो पण अपलोड करायचं प्रोव्हिजन आहे आणि एक प्रकारे हा तिथे प्रोफाईल क्रिएट होते शेतकऱ्यांची तिकडे तिथे भविष्य दृष्टिकोनात खूप चांगलं आहे तसेच या ठिकाणी कृषी सल्ला मिळण्याचं सुविधा देखील आहे त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी देण्यात आलेल्या आहेत तुम्हाला मत्स्यपालन त्याच्यानंतर उद्यानविद्या तुम्हाला किळवर रोग आणि ॲग्रिकल्चर या इत्यादी विषयामध्ये तुम्हाला जे जरा कृषी सल्ला पाहिजे असेल तर तो पण त्या ठिकाणी मिळण्याचं प्रयोजन आहे सर एक महत्वाचा प्रश्न शेतकऱ्यांच्या बाबतीत नेहमी असा पडतो की शेतकऱ्यांना टेक्निकली ते इतके साऊंड नसतात कोणाकडे साधा फोन असेल प्रत्येकाकडे स्मार्टफोन नसेलही कदाचित मग अशा वेळेला शेतकऱ्यांना आ, किसान सारथीची कशी मदत मिळू हो शकेल हां किसान सारथी हा मॅडम दोन्ही प्लॅटफॉर्मवर काम करेल ज्यांच्याकडे डी आपल्याकडे जर अँड्रॉइड मोबाईल आहे नसेल त्यांच्यासाठी पण हा उपक्रम फक्त याच्यासाठी काय आवश्यक आहे की तुम्हाला तुमच्याकडे मोबाईल नंबर असायला हवा मोबाईल नंबर असला तरी पण तुम्ही या ठिकाणी तुम्ही नोंदणीकृत होऊ शकतात आता किसान सारथीमध्ये अजून काम सुरूच आहे याच्यामध्ये मोबाईल ॲप्लिकेशन देखील विकसित करत आहेत त्या मोबाईल ॲप्लिकेशनमधून ज्याच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे तर त्याच्यावरून कॉल करू शकतात त्याच्याकडे सेल्युलर आहे साधाच फोन आहे ते पण देखील या ठिकाणी नोंदीकृत होऊ शकतात सर आतापर्यंतच्या तुमच्या या वाटचालीमध्ये काही असा अनुभव आहे का लक्षात राहण्यासारखा जो शेतकऱ्यांनी तुमच्यासोबत शेअर केला असेल नक्कीच श किसान सारथी सा, सुरुवातीला कसं सुरुवात झाली होती त्यावेळेस शेतकऱ्यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं हा उपक्रम काय आहे का अस काय असतं याच्यामध्ये काय फायदे बेनिफिट आहे हे काही नव्हतं जेव्हा आम्हाला याच्याबद्दलचे हे आले इंटिमेशन वगैरे आले त्यानंतर आम्ही शेतकऱ्यांच्याबद्दल जागृत केलं आम्ही पेपरला आम्ही आमच्या कार्यालयामार्फत कृषी उद्यान केंद्र साकोलीमार्फत मार्फत त्यांना आम्ही न्यूजमधून त्याच्याबद्दल अवेअरनेस केला त्याच्यानंतर त्याच्याबद्दलचे अवेअरनेस कॅम्प घेतले आणि जास्तीत जास्त शेतकरी त्याविषयी कसे सहभागी होतील भंडारा जिल्ह्यातील यासाठी आम्ही प्रयत्न केला शेतकऱ्यांचे कसे फोन येतात काय प्रश्न पडतात शेतकऱ्यांना ह्याच्यामध्ये कसं आहे की पै सुरुवातीला तुम्हाला ह्या ठिकाणी रजिस्टर व्हावं हो लागेल जेवढे नवनीकृत शेतकरी आहेत तेच किसान साथीला कॉल करू शकतात ही प्रथम गोष्ट आहे त्यासाठी तुम्हाला एकदा नोंदणीकृत झालं की त्यानंतर तुम्हाला त्याचा टोल फ्री तो क्रमांक आहे तो टोल फ्री क्रमांक मी ह्या ठिकाणी सांगेल पण त्याचा टोल फ्री क्रमांक आहे एक आठ शून्य शून्य एक दोन तीन दोन एक सात पाच हे एक आहे आणि दुसरा एक टोल फ्री क्रमांक आहे एक चार चार दोन सहा या टोल फ्री क्रमांकावर तुम्हाला कॉल करून संबंधित शास्त्रज्ञांना कृषीला तुम्हाला सल्ला घेता येईल सर खूप उपयुक्त माहिती तुम्ही आम्हाला दिलीत आता मला अगदी एक्झॅक्टली प्रोफेशनली हे सांगा की एखाद्या शेतकऱ्याला किसान सारथीवरती नाव नोंदणी करायची आहे तर नेमकी प्रक्रिया काय आहे तर किसान सारथीवर नाव नोंदवण्यासाठी आपल्याला तीन पर्याय दिलेले आहेत एक टेक्निकल आहे याच्यामध्ये की संबंधित कृषी विज्ञान केंद्रामध्ये आपल्याला तीन प्रकारच्या लॉग इन उपलब्ध करून देण्यात आले आहेत त्याच्यामध्ये एक आहे हेडची लॉग इन दुसरी आहे एक्सपर्टची लॉग इन तिसरी आहे एक्झिक्युटिव्हची लॉग इन आपल्याला तिन्ही लॉग इन मार्फत शेतकऱ्यांना या ठिकाणी नोंदणीकृत करता येईल हेडचं काम काय आहे की तो हेड सर्व या गोष्टी कृषी सारथीमध्ये पाहू शकतो किसान सारथीमध्ये वेगवेगळे आपण रिपोर्ट जनरेट करू शकतो फॉर एक्झाम्पल सांगायचं गेलं तर या ठिकाणी आपण शेतकऱ्यांचा कॉल डिटेल्स किती शेतकरी रजिस्टर झालेले आहेत व शेतकऱ्यांना आपण किती मॅसेज दिलेले आहेत ह्या ठिकाणी आपण खेड ह्या ठिकाणून तो एक रिपोर्ट जनरेट करू शकतो आणखीन एक सांगायची गोष्ट राहूनच गेली की कि कि ती म्हणजे की किसान सारथीमध्ये आपण शेतकऱ्याला वैयक्तिक सल्ला आणि बल्कमध्ये सल्ला ह्या दोन्ही प्रकारे आपण त्याला सल्ला देऊ शकतो बरं त्याच्यामध्ये आणखीन याच्यामध्ये तुम्हाला बल्कमध्ये रजिस्ट्रेशन पण करायची सुविधा उपलब्ध आहे फॉर एक्झाम्पल की आपण एखाद्या गावामध्ये एखाद्या गावाचा चार पाच हजार शेतकरी पण असतील त्या ठिकाणी आपण बल्कमध्ये त्याला रजिस्टर करू शकतो इंडिव्हिज्युअल तर करू शकतो आणि बल्कमध्ये पण करू शकतो सर खूप माहिती तुमच्याकडे आहे आणि अर्थातच आम्ही ती सगळीच तुमच्याकडून जाणूनही घेणार आहोत पण कार्यक्रमात आता वेळ झाली आहे एका लहानशा ब्रेकची तेव्हा भेटूया या छोट्याशा विश्रांतीनंतर तर मंडळी ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे कपिल सर आपण मघाशी आम्हाला किसान सारथीच्या टेक्निकल बॅकग्राऊंडविषयी सांगत होतात तर ते कृपया कंटिन्यू करा नक्कीच ते टेक्निकल ते याच्यामध्ये तीन लोकांची लॉग इन या ठिकाणी आपल्याला मिळेल एक तर कृषी विज्ञान केंद्राचा हेड दुसरं एक्सपर्ट तिसरं एक्झिक्युटिव्ह हेडबद्दल आपण सांगितलंच आहे त्यानंतर एक्झिक्युटिव एक्झिक्युटिव्ह हे कृषी विज्ञान केंद्रातील विषय तज्ञ असतात ते त्या विषयामध्ये एक्सपर्ट असतात आणि शेतकऱ्यांना एक्झिक्युटिव्ह थ्रू पण लॉग इन आपल्याला रजिस्ट्रेशन करता येईल सर्वात मेन आता राहिला एक्झिक्युटिव्ह एक्झिक्युटिव्हचं काम आहे की संबंधित शेतकरी जर कृषी विज्ञान केंद्राला आला तर ता त्या ठिकाणी त्याला नोंदून घ्यायचं आहे त्यानंतर कृषी केंद्रामध्ये शेतकरी जो कॉल करतो कॉल कुठेतरी नोंदला जात आहे त्याच्यानंतर एखाद्या वेळेस काय होतो की शास्त्रज्ञ कामामध्ये असतो किंवा दुसऱ्या कॉलवर असेल तर तो कॉल उचलला जात नाही बरोबर तर तो कॉल मग परंतु किसान मध्ये कुठेतरी रेकॉर्ड होतो तर तो कॉल आपल्याला शेतकऱ्यांना कॉल बॅक करूनच क्लोज करता येईल तर त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये कॉल कॉल इनबाउंड कॉल असतात त्या इनबाउंड कॉलला आपल्याला आन्सर देऊन त्याला क्लोज करता येईल त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह दुसरं काम आहे की याच्यामध्ये डाटा संबंधी आपल्या त्याला प्रोफाईल अपडेट करता येतं शेतकऱ्यांची त्याला एक्सपर्टला लॉग इन करता येतं याच्यामध्ये हेडबद्दल पण काही अपडेट असतील तर त्याला हेडचे पण अपडेट करता येतील किसान सारथी ही योजना एकूणच खूप इंटरेस्टिंग आहे त्याचा डिजिटल प्रेझेन्स असल्यामुळे नवीन पिढीसाठी ती नक्कीच खूप अट्रॅक्टिव्ह आहे खूप आश्वासक आहे सर या योजनेची नेमकी सुरुवात कधीपासून झाली आणि त्यामागचे उद्दिष्ट काय आहेत किसान सारथी हा उपक्रम कृषी व क शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन की जी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती प्रसार तंत्रज्ञान यांच्या अंतर्गत येणारी एक संस्था आहे भारतीय भारतीय कृषी संशोधन परिषद नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यामानाने भारतीय कृषी संशोधन परिषदच्या त्र्याण्णव्या वर्धापनादिनिमित्त हे किसान सर्ती उपक्रम सुरू करण्यात आलेले आहे त्यानंतर याची उद्दिष्ट जर आपल्याला सांगायची गेली तर हा एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे या ठिकाणी तुम्हाला टोल फ्री म्हणजे बि न बिनाशुल्कचे म्हणजे आपल्याला शेतकऱ्यांना ह्या ठिकाणी कॉल करण्याची सुविधा उपलब्ध आहे त्या ठिकाणी ह्या ठिकाणी आपल्याला एक शेतकऱ्यांचा डाटाबेस क्रिएट होतो आहे त्यामुळे आपल्याला भविष्यामध्ये जर शेतकऱ्यांच्या बाबतीत काही हिताचे धोरणं घ्यायचे असतील तर हा डाटाबेस अत्यंत उपयुक्त ठरणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या मातृभाषेमध्ये मा किंवा स्थानिक भाषेमध्ये ह्या शासनामार्फत संदेश उपलब्ध होणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांना ह्या ठिकाणी शंका उपस्थित करू शकतो त्या शंकेचा ट्रॅक करू शकतो शंकाचा फॉलॉ घेऊ शकतो की संख्याचं निरसन झालं की नाही त्याच्यानंतर आतापर्यंत भारतामध्ये सातशे त्रेचाळीस कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी नोंदणी गेलेले आहेत एक कोटी शेतकरी या ठिकाणी रजिस्टर झालेले आहेत आणि जवळपास दो दोन लाखच्या वर शेतकरी ह्या ठिकाणी नोंदणीकृत झालेले आहेत आणि हा, हा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे खूपच छान तुमच्या योजनेसाठी आमच्या खरंच शुभेच्छा आहेत पण जसं तुम्ही बोलता बोलता म्हणालात की आपल्या मातृभाषेतून शेतकऱ्याला ही माहिती मिळू शकते तर मराठीशिवाय आणखी कोणत्या भाषांमध्ये महाराष्ट्रात अवेलेबल आहे किसान सारथी हा देशभर म्हणजे भारत देशभरामध्ये दे हा राबवण्यात आलेला उपक्रम आहे देशातील सर्व प्रत्येक राज्यातील के विके ह्या ठिकाणी रजिस्टर झालेले आहेत प्रत्येका के त्यांच्या स्थानिक भाषेनुसार शेतकऱ्यांना माहिती उपलब्ध करून देणार आहेत त्याच्यानंतर ह्या याच्यामध्ये शेतकऱ्यांना माहिती कुणामार्फत उपलब्ध होऊन देणार आहे हे पण एक मोठा प्रश्न होता तर याचाच हे करून आपले जे कृषी विज्ञान केंद्र आहेत त्यांच्यातले शास्त्रज्ञ हे शेतकऱ्यांना ह्या ठिकाणी संदेश देणार आहेत सर सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि आपल्याकडे विजा पडण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आढळतं तर सर मला हे जाणून घ्यायला आवडेल की या दृष्टीने शेतकऱ्यांसाठी काही योजना आपल्याकडे आहे का सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत जून जुलैमध्ये मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट खूप होतो त्यामुळं शेतकरी व मेंढपाळ हे जे प्रामुख्याने शेती व जंगलामध्ये असतात त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होऊ शकतो म्हणून पृथ्वी विज्ञान मंत्रालय व इंड आय आय टी एम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी ही एक संस्था आहे की जी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते ही पुण्या इथं स्थित आहे त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी एक दामिनी नावाचा ऍप विकसित केलेला आहे या ऍपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय मदत मिळते नक्कीच ह्या ऍपचं आपण पहिलं वर्किंग पाहू घ्या कसं आहे दामिनी ॲप हा एक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉल आय आय टी एम इंडियन इंस्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी यांनी विकसित केलेला आहे त्यांनी देशामध्ये त्र्याऐंशी ठिकाणी सेन्सर उभे केलेले आहेत या सेन्सरच्या माध्यमातून त्यांनी एक लाइटनिंग नेटवर्क तयार केलेला आहे आणि त्यांचा लायटरिंग नेटवर्क म्हणून जे सिग्नल पाठवले जातात त्यांचा एक सेंट्रल प्रोसेसर आहे तो हा आय आय टी एममध्ये मध्ये ठेवलेला आहे तो हा सिग्नल रिसिव्ह करतो आणि लायटनिंग एरिया डिटेक्ट करतो बरं तर ह्या लायटरिंग एरिया डिटेक्ट केल्याच्या नंतर जवळपास हा त्याची अचूकता पाचशे मीटर पर्यंत वीज पडू शकते ह्या ठिकाणचे लोकेशन तो ट्रॅक करू शकतो बरोबर त्याच्यानंतर आपल्याला याच्याबद्दल सांगायचं गेलं तर हा आपल्याला गुगलच्या प्ले स्टोअरमधून हा डाउनलोड करता येतो तुम्हाला दामिनी ॲप त्याच्या ठिकाणी टाईप करायचा आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी जी पी एसबद्दल बद्दल तुम्हाला ती माहिती विचारेल त्याला ऑन करून त्याला तुम्ही पुढे प्रोसेस करून तो तुम्हाला इन्स्टॉल करायचा आहे खूपच इंटरेस्टिंग आहे ही सगळी माहिती आपल्याजवळ विज्ञानाची ही मोठी भरारी म्हणावी लागेल सरांकडून आपण ही माहिती आणखी जाणून घेणार आहोत पण त्याआधी आता वेळ झाली आहे एका लहानशा ब्रेकची तर मंडळी ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण दामिनी या ॲपविषयी विषयी बोलत होतो सर दामिनी या ह्या ॲपवरती शेतकऱ्यांना काय नोटिफिकेशन मिळेल का की इथे वीज पडणार नक्की नक्की दामिनी ॲप पहिले तो तुम्हाला आपल्या प्ले मधून डाउनलोड करायचा आहे या ठिकाणी जी पी एस हा सरपूर्ण संपूर्ण जी पी एसवर काम करणारा ॲप आहे त्यामुळे तुम्हाला जेव्हा तुम्ही इन्स्टॉल कराल त्यावेळेस तो तुम्हाला जी पी एसचं ऑथेंटिकेशन विचारेल तो तुम्हाला अलो करून पुढे जायचं आहे त्या ठिकाणी नंतर हा काम करतो। कसा करतो तर याच्यामध्ये कसा आहे देशामध्ये जी पी हा आपण इन्स्टॉल केल्यानंतर जो वापर करता आहे त्याच्या आजूबाजूला तो चाळीस मीटरच्या परिसरामध्ये एक सर्कल तयार करतो जर तुम्ही त्या सर्कलच्या आतमध्ये असाल आणि जर तुम्ही वीज प्रवण क्षेत्रामध्ये असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी मेसेज येईल की तुम्ही वीज प्रवण क्षेत्रामध्ये हा आणि सुरक्षित ठिकाणी जाल याच्यामध्ये जर लाल लाईट दाखवला तर पुढील पाच मिनिटांमध्ये वीज पडू शकते जर पिवळा लाईट असेल तर पुढील पाच ते दहा मिनटांमध्ये लाईट पडण्याची शक्यता असते जर निळा लाईट त्या ठिकाणी दाखवला असेल तर तो पुढील दहा ते पंधरा मिनिटांमध्ये वीज पडू शकते हा ॲप तुम्हाला सांगेल की तुम्ही वीज प्रवण क्षेत्रामध्ये आहात तुम्ही सुरक्षित ठिकाणी जाल असे पण त्या ठिकाणी प्रोव्हिजन आहेत विज्ञानाची ही मोठी भरारी आहे आणि शेतकऱ्यांच्या दैनंदिन समस्यांना तोंड देण्यासाठी हे ॲप निश्चितच उपयोगी पडणार आहे सर आणखी एका ॲपविषयीची चर्चा आम्ही बरीच ऐकली आणि ते म्हणजे मेघदूत ॲप काय आहे नेमकं ठीक मेघदूत दामिनीसारखा मेघदूत पण एक शेतकऱ्यांच्या हितासाठीच विकसित करण्याला ॲप आहे हा ॲप भारतीय कृषी संशोधन परिषद आणि आय एम डी यांनी शेतकऱ्यांसाठी विकसित केलेला आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांना आपल्या हवामानामुळे शेतकऱ्यांचं बरंच नुकसान होतं हो त्याच्यामुळं योग्य वेळी माहिती मिळाली नाही की शेतकरी नुकसान झाल्यामुळं बरंचसं त्यांचं उत्पन्न कमी होत आहे बरोबर त्याच्यामुळं हा ॲप विकसित केलेला आहे यामध्ये शेतकऱ्यांना पुढील पाच दिवसाचा हवामानाचा अंदाज कळतो ते मागील दहा दिवसा हा हवामानाचा अंदाज पण पाहू शकतात याच्यामध्ये तुम्हाला हवामान आर्द्रता तापमान वाऱ्याची दिशा ह्या ते गोष्टी तुम्हाला माहिती होते ब म्हणजे केंद्र सरकार व राज्य सरकारने देखील ह्या आप वापरण्याबद्दल आवाहन केलेले आहेत आणि तो शेतकऱ्यांनी नक्की वापरावा असं मी या ठिकाणी सांगतो सर खूप छान वाटलं तुमच्याशी सगळे चर्चा करून पण आपण आता कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आहोत तर यावेळी तुम्ही शेतकऱ्यांना काय आवाहन करू इच्छिता नक्कीच मी महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना असं आवाहन करू शकतो की तुम्ही कि आपल्या जवळच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये जाऊन नोंदणीकृत व्हा त्याच्यानंतर हा साथी उपक्रम आपल्यासाठीच सरकारने आणलेला आहे तसेच मेघदूत व दामिनीसारखे ॲप वापरून तुम्ही तुमच्या याच्यामध्ये बरीचसं प्रगती करू शकतो त्यामुळे हे ॲप नक्की वापरा सर आज वेळात वेळ काढून आपण आमच्या स्टुडिओत आलात आणि किसान सारथी या उपक्रमाविषयी इतकी छान माहिती आम्हाला दिली आम्हाला समजवून सांगितलं यासाठी दूरदर्शनच्या वतीने मी आपले खूप खूप आभार मानते धन्यवाद